नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण लंबवृत्त चित्तीचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडरचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की लंबवृत्त चित्ती राईट सर्क्युलर सिलेंडर काय असते? अशी वृत्त चित्ती ज्याचा पाया वर्तुळाकार आहे आणि ज्याचा वक्र पृष्ठभाग त्याच्या पायावर लंब परपेंडिक्युलर आहे त्यास लंबवृत्त चित्ती राईट सर्क्युलर सिलेंडर म्हटले जाते. चला या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल आणखी माहिती घेऊया. थॉमस, तुझ्या घरात खूप छान वास येत आहे. आईने उदबत्तीचा व्यवसाय चालू केला आहे. मी तिला उदबत्त्या कागदाच्या लंबवृत्त चित्ती आकाराच्या पुड्यामध्ये पॅक करायला मदत करत आहे. परंतु हे लंबवृत्त चित्ती आकार कसे आहेत? उदबत्तीचा पुडा एक अशी वृत्त चित्ती सिलेंडर आहे ज्याचा पाया वर्तुळाकार आहे आणि ज्याचा वक्र पृष्ठभाग त्याच्या पायावर लंब आहे, त्यामुळे ही एक लंबवृत्त चित्ती राईट सर्क्युलर सिलेंडर आहे. परंतु मानस, मला एक समस्या आहे. मी हा अंदाज नाही लावू शकत की एक पुडा बनवण्यासाठी मला किती कागदाची आवश्यकता आहे. हे तर खूप सोपे आहे. याचे उत्तर आपण गणिताद्वारे माहीत करू शकतो. अच्छा, याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. बघ थॉमस, तुला जे वृत्तचित्ती आकाराचे उदबत्तीचे पुढे बनवायचे आहेत ते बनवण्यासाठी वापर होणारा कागद त्याच्या सर्व पृष्ठभागासाठी वापरला जाणार. याचाच अर्थ वृत्तचित्ती आकाराचा पुढा बनवण्यासाठी वापरण्यात असलेला कागद त्याच्या एकूण पृष्ठफळ टोटल सरफेस एरिया एवढा असेल. मानस, आपण मागील इयत्तेमध्ये वृत्तचितीच्या पृष्ठफळाचा अभ्यास केला होता. एक आर त्रिज्या आणि एच उंचीच्या वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरला 2πr×r+h या सूत्राने माहीत केले जाऊ शकते. आणि वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर माहीत करण्यासाठी आपल्याला 2πr×h गुणाकार करून शोधू. थॉमस, तुझ्या प्रत्येक वृत्तचिती आकाराच्या पुड्याची उंची आणि त्याच्या पायाची त्रिज्या किती असेल? प्रत्येक पुड्याची उंची 12.5 cm आणि पायाची त्रिज्या 1.5 cm असेल. तर चल, आता आपण पटकन वृत्तचितीच्या एकूण पृष्ठफळाच्या सूत्रात तुझ्या वृत्तचितीची पुड्याची उंची 12.5 cm आणि पायाची त्रिज्या 1.5 cm लिहून हे अशा प्रकारे सोडवूया. बघ मानस, कारण माझ्या वृत्तचिती आकाराचा पुडा बनवण्यासाठी वापरत असलेला कागद त्याच्या एकूण पृष्ठफळा एवढा आहे, मला एक वृत्तचिती आकाराचा पुडा बनवण्यासाठी 132 cm² कागदाची आवश्यकता असेल. शाबास थॉमस. चल आता आपण आपल्या जगात परत जाऊयात. मी तुझी हे पुढे बनवायला मदत करतो. दोन्ही मित्रांनी मिळून वृत्तचिती आकाराचे पुढे बनवले आणि त्यामध्ये उदबत्त्या पॅक केल्या. या व्हिडिओमध्ये आपण लंबवृत्तचितीचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडरचा अभ्यास केला. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहणार आहोत.